या गाण्यानंतर हो आयोजित किया हुआ है और इस कला स्पर्धा में हमने काफ़ी बच्चों को इन्वाइट किया है यहाँ पे। एक्चुअली यहाँ पे ऑडिशन भी हो रहा है, ऑडिशन फ्री ऑफ कॉस्ट है और यहाँ पे कला स्पर्धा के अंदर हमने अलग अलग कलाकारों को बुलाया है जैसे कि सिंगर, एक्टर और डांसर, और काफ़ी लोगों ने पार्टिसिपेशन लिया है इस प्रोग्राम में और उनका अच्छा प्रोत्साहन मिल रहा है यहाँ पे। और हम चाहते हैं कि इस तरह का प्रोग्राम हर साल कर सके और बाकी कंडीशन के लिए बहुत बहुत धन्यवाद कि वो यहाँ पे आके हमारे कॉम्पिटिशन में पार्टिसिपेशन किया और साथ ही हमारे संस्था के सचिव है। आम्ही सर्व संस्थेचे पदाधिकारी आम्ही विचार केला की आम्ही या सातपूर गावामध्ये काहीतरी म्हणजे मुलांसाठी आपले कलाकार कसे निवडायचे, प्रत्येक घरामध्ये एक एक कलाकार असा दडलेला आहे तो बाहेर काढण्यासाठी आम्ही हे सर्व पाऊल उचललं आणि हे पाऊल उचलून म्हणजे आम्ही प्रत्येक घरातून प्रत्येक शहरामधून आपल्या नाशिक सिटीमधून असे कलाकार निवडले। नाशिक शहरामध्ये सातपूर शहरामध्ये असे भरपूर हिरे आहेत, ते भरपूर चमकतात, परंतु हे हिरे सगळे प्रत्येक चार भिंतीच्या आतमध्येच सगळ्यांची त्यांची कला आतमध्ये दडलेली आहे। ती कला आम्हाला बाहेर काढण्यासाठी आमच्या समितीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी अगदी मिटिंग घेऊन त्यामध्ये सर्व हे हिरे बाहेर कसे निघतील आणि सातपूरमधून आपले सर्व कलाकार हे बाहेर कसे आपल्याला घेता येतील त्यासाठी आमच्या समितीच्या माध्यमातून आम्ही प्रयत्न केलेला आहे। ऍक्टिंग, सिंगिंग आणि डान्सिंग आपल्या एरियातच नाही तर आपल्या सिटीमधले और महाराष्ट्रातले इथे स्टुडंट आलेले आहेत आणि ते त्यांच्या कला इथे सादर करत आहेत आणि त्याला खूप हॅपीनेस फील होतोय की इतकं छान प्लॅटफॉर्म भेटले तिथे आम्ही आमची कला सर्व सेलिब्रिटी पुढे जावा सर्व मान्यवरांनी जे जे व्यवस्थापक त्यांचे इष्ट स्वतःचे सहकार्य या कार्यक्रमाला लाभलेलं आहे सर्वांनी पुढे जावा। अशी मी त्यांना नम्र विनंती करतो। श्लोक देवरे ऍक्टिंग विभाग हा मुलगा खरंच म्हणजे विषयामध्ये घुसून जातो, जोरदार काय होत्या थँक्यू सर।